सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे कायम चर्चेचा विषय असते। विस्कळीत विमान सेवा, कमी विमान फेऱ्या, तांत्रिक अडचणी अशा अनेक मुद्द्यांवरून हे विमानतळ गेले काही महिने चर्चेचा विषय ठरत आहे। अशातच एक अजब घटनेमुळे हे विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले। मुंबईहून सिंधुदुर्गला गेलेलं विमान चिपी विमानतळावर लँड न होताच पुन्हा मुंबईला परतलंय, त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। यावर आता खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सिंधुदुर्ग विमानतळाच्या बाबत आपण आम्ही खूपच सिरियस आहोत। सध्याचा जो ऑपरेटर आहे IRB हा 100% फेल्युअर झालेला ऑपरेटर आहे, आणि म्हणून त्याच्या जागी दुसरा ऑपरेटर नियुक्त करावा किंवा केंद्र सरकारने किंवा महाराष्ट्राच्या MIDC ने तो ताब्यात घ्यावा, ही मागणी मी सातत्याने केलेली आहे। पुन्हा एकदा कालचा प्रकारसुद्धा मी एव्हिएशन मिनिस्टर यांच्या कानावर घातलेला आहे।